सांगली जिल्ह्याच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्ष बांधणीची धुरा माजी महापौर इद्रिस भाई नायकवडी यांच्याकडे। अजित पवार समर्थन देण्याचे प्रतिज्ञापत्र गोळा करण्याचं काम सुरू, माजी महापौर इद्रिस भाई नायकवडी यांची माहिती। सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची पक्ष बांधणीची धुरा माजी महापौर इद्रिसभाई नायकवडी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। गेल्या आठवड्याभरातच मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करण्यासाठी इच्छुक झालेल्या मंडळींनी माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्यासह भेट घेतली। सांगली जिल्ह्यातील आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुका अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढवणार। सांगली जिल्ह्यातील काही आमदार आणि माजी मंत्री ही अजित पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू असल्याची माहिती माजी महापौर इद्रिसभाई नायकवडी यांनी दिली। राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यांचे अजित पवार गटाच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्र घेण्याचं काम सुरू आहे। अजित पवार यांना समर्थन देणारा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सर्वात मोठा ठरेल असा विश्वास माजी महापौर इद्रिसभाई नायकवडी यांनी व्यक्त केलाय। आहेत गप्पा म्हणे बडेजाव मारण्यासारख्याच गोष्टी आहेत आणि विश्वास बसणार नाही असे चेहरे आजही आमच्या संपर्कात आहेत, बोलणं आहेत आणि जवळपास ते येण्याच्या सकारात्मक भूमिकेत आहेत आमच्यावर काम करण्याच्या, आमच्या संघटनेच्या काम करण्याच्या। त्यामुळं सांगली जिल्ह्यात या पुढं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली जोमाने वाटचाल करेल, येथील विधानसभा असेल, लोकसभा असेल आणि त्यानंतर कदाचित महापालिका होतील तर त्या महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका या सर्वच अत्यंत ताकदीने या ठिकाणी लढवल्या जातील आणि त्या जिंकल्याही जातील। आज अजितदादांनी सरकारमध्ये सामील होण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर या जिल्ह्यातून काही आमदार किंवा माजी मंत्री सुद्धा त्या ट्रॅकमध्ये येण्याचं विशेष चर्चेला आहे। ते ज्यांना जे पटेल ते करतील, राजकारणात कोणाची कोणावर जबरदस्ती नाही आहे। असं असलं तरी अनेक जण यायला इच्छुक आहेत, फक्त काही जणांच्या काही वैयक्तिक अडचणी असतील, तांत्रिक अडचणी असतील, त्यामुळे कदाचित ते थांबलेत, पण त्या अडचणी दूर करून नजीकच्या काळात असते अजितदादांच्या बरोबर या ठिकाणी राजकीय प्रवास करताना सहप्रवासी म्हणून आपल्याला दिसतील। माझं एकच आहे की दादांनी माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे आणि मी कुठल्याही पदाच्या आशेनं लालसेनं त्या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली काम करत नाही। अन्यथा राजकारणात एक प्रचलित पद्धत झालेली आहे, कुठल्या तरी पक्षाचं आणि कुठल्या तरी नेत्याचं नेतृत्व मानायचं आणि काम करतो म्हणून दाखवायचं, पण त्याच्या आधी आपली काहीतरी कमिटमेंट करायची की मला हे पद पाहिजे, मला ते पद पाहिजे, मला पक्ष संघटनेत हे पद पाहिजे किंवा शासकीय याच्यात मला हे काम पाहिजे, असं अशा अनेक पद्धतीच्या मागण्या किंवा डोक्यात विषय घेऊन लोक वावरत असतात। पण अजितदादा ही माझ्या स्वभावाची कल्पना आहे आणि मीही काम करत असताना रिझल्ट ओरिएंटेड काम, म्हणजे तसा निकाल दिसावा पक्षाला आणि निकाल त्याचा मिळावा पक्षाला, या पद्धतीनं काम करतोय ह्याची परिपूर्ण कल्पना अजितदादांना असल्यामुळे अजितदादांनी या जिल्ह्याच्या पक्ष बांधणीची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे। आता या कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी माझं काम करतोय। आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत म्हणजे लोकांना असं वाटत होतं की या तालुक्यातनं कोण येणार नाही, त्या तालुक्यातनं कोण येणार नाही, ह्या महानगरपालिका क्षेत्रातनं कोण असे फारसे येणार नाही, पण आपण पाहिलं की अनेक नवीन नवीन चेहरे जे अनपेक्षित होते ते चेहरे त्या ठिकाणी पहिल्या फेजमध्ये या ठिकाणी दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेले आहेत। आता फेज वाईज काम करतोय आम्ही, दुसऱ्या फेजचं ज्यावेळेस होईल त्यावेळेला निश्चितपणानं आपल्याला मी बोलवून त्या ठिकाणी त्या लोकांच्या समोर आपल्या कॅमेऱ्यासमोर त्या लोकांना बसवेन आणि ते आपल्यासमोर दिलखुलासपणानं दादांच्या नेतृत्वाबद्दल आपलं मत व्यक्त करतील। त्यामुळं सांगली जिल्ह्यात अत्यंत जोमानं आता मी तुम्हाला सांगतो की पक्षाचे सदस्यांचं ऍफिडेव्हिट घ्यायचं काम सुद्धा सुरू आहे, ते सुद्धा सांगली जिल्ह्यातून त्याला फार चांगला प्रतिसाद मिळतोय। मी तुम्हाला आकडा लगेच सांगणार नाही कारण मी रिझल्ट ओरिएंटेड काम करतो म्हणून तुम्हाला सांगितलं, उलट राजकारणात मोठमोठ्या गप्पा मारायचं काम मी केलं नाही, करणारही नाही, पण समोर रिझल्ट दाखवून त्यावर बोलणं उचित ठरेल आणि ते विश्वासार्ह असते माणसाची आणि त्यामुळे आजपर्यंत अशा गप्पा मारल्या नाहीत। पण या पुढच्या काळात सांगली जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठा जिल्हा आणि सगळ्यात जास्त पक्षाच्या पाठिंबा देणारे ॲफिडेव्हिट्स हे सांगली जिल्ह्यातून जातील एवढं मात्र निश्चित आहे आणि त्या कामासाठी नियोजन माझ्याकडेच आहे आणि मी ते काम निश्चितपणाने व्यवस्थितपणे पार पाडेन असा मला विश्वास आहे। माझ्याबरोबर असणारे काम करणारे सर्व सहकारी सुद्धा त्या कामाला लागलेले आहेत आणि निश्चितच तुम्हाला त्याचा रिझल्ट निकाल या जवळच्या काळात मिळू शकेल।
ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.